विसर्जन जर पहिल्यांदाच तुम्ही सांगले जाल्यार नऊ वर्ष
प्रस्थान दिसा मरी आमकां अभ्यासा बदतली म्हणले की नावती दवरया. हे मिसाचे बलिदान भेटोवंक आम्ही आमकां तयार करया. अर्ज करता हे पात्रां वळखून नितळ काळजान भेटोवंक आतां आमी सकळ सांगात म्हणया. हांव आपी सयपद घेणार देवा आणि तुमकां भावा भयणीनो म्हजो सगळ्या सरळ संतां मनांची तोंड मनासा वायदा दवरून
सांग लुका प्रमाणे येशू ख्रिस्ताची शुभवार्ता. वर्सान वर्स येशूची मायबाप पस्काचे परबे जेरुसलेमात मेतेली. येशू 12 वर्सांचो असता हर्षेचे बरीस ती परबेक गेली. परबेचे दीस काबार जावन ती फाटी परततना भुरगो येशू जेरुसलेमातच रावलो. हे ताची माय बाप नेणा झाली. तो पैनगाच्या पंगडात असतलो म्हण लेखून एक दिसाची वाट सोलून ती पाटी आयली. उपरांत ताणी आपल्या सैऱ्या आणि वळखीच्या मोदे सोदलो, पूण तो तांकां मेळ्ळो ना. देखून ताका सोदीत ती जेरुसलेमाक पाटी गेली. 3 दिसां उपरांत तो तांकां देवळांत मेळ्ळो. शिकवणदारा मोदे बसून तांचे आयकून तांकां तो सवाला घालून आसलो आनी तांची सवाला जापी आयकल्ले समेस्त ताचे जंतेकायेक विस्मीत जाले. ताका थंय पळोवन ताची माय बाप आजाब जाली. तवळ ताची आवय ताचे लागीं म्हणाली, पुता तुवें आमकां अशें कित्याक केले? तुजो बाप आनी हांव वडक गंदी दुकान तुका सोदून आसल्या. ताणें जाप दिली, कशें तें तुमी म्हाका सोदून पडल्यात? हांवें म्हज्या बापाच्या घरा आसूंक जाय म्हूण तुमी नेणासल्यात की? ताणें उलयिल्ल्या ह्या उतरांचो तांकां अर्थ जालो ना. देवाचें उतर हें ख्रिस्त. ते मोगाच्या न्हू मोरियमाच्या जननाक तयार आयतां. आज आमी नोव्यान सुरू करता. आयच्या मागण्याचो विशय जावन आसा आवय बापय. आमी मदर्स डे फादर्स डे म्हणून सभा दीस आचरण करता. आनी आमचे मदर्स डे फादर्स डे केवळ त्या एका दिसाक मात सिमीत जावन आसा. उरल्या दिसांनी आमी भुरगीं सर्वांचो भुरगीं आवय बापय मान दिवंक वा गौरव दिवंक विफल जाता. जॉनी म्हणलो एक नाव आनी एक वकील. तो एक शहरांत काम करनासलो. तो ताच्या धाकट्या प्रायत गांव सोडून गेलो. कित्याक म्हळ्यार घरांत दुबळी काय आनी आवय बापूय ताका काय कितें जाय तितलें दिवंक शकनासले. अशें आसता एक दीस फकत ताका एक कॉल आयले, तुजी आवय बापूय उंचाच्या आव्हानांत बली जाल्या. ताका तो जॉनी उतर दिवन म्हणालो, वयगी म्हाका येवंक जायना, हांव बिजी आसा. फोन दवरले. अशें ते 2-3 हप्ते जाले. ताचे उपरांत ताका एक कागद येता, पोस्टाचे कागद येता. ते ताच्या बापायन बरयले कागद जावन आसा. ताका ते अशें म्हणटा, म्हाका बक्षी पुता, तुका सुखा संतोशान वट करूंक म्हज्यान जावना. तुका एक विशय सांगून हांव आशेता. हांव आनी तुजी माय केदाराय मरूंक पुरो, पूण तुजे सांगात आमी सदांच आसतल्या. तूं ल्हान आसतना तुका एक विचित्र पिडा आयली आनी त्या पिडे वरवीं त्या मेडिसीन दिल्ल्या वरवीं तुजी किडनी फेलियर जाली. आनी कोणाचीच किडनी मेळना त्या वेळार तुका म्हजी किडनी हांवें दिली. एखाद्या वेळार म्हजें तो चूक जाल्यार म्हाका बक्षी म्हणून फुल स्टॉप जावन तें कागद मुगताले आनी जॉनी गदोळीत रडोंक जालो. आयच्या दिसा ही खाणी घडीत आमच्या जिवनाची थोडे फुटी न्ही जावंक पावता. वय बाबा भयणीनो आवय बापय जावन आसात एक श्रेश्ठ देवान दिल्ले देणे. मोरी माय आमकां एक बोऱ्या आवय आनी सांज जुजे एक देखी बरी बापय प्रेरण जाता. आयच्या वचपांनी आमी आयकले जाल्यार आवय बापय मान दिवच्या विशीं आमी आयकतात. सा पावल एफेसकारांक बरयल्ल्या पत्रांत ती आवय बापायक मान दिल्ल्यान बरेपण लागता आनी लांब आव मेळटा. तशेंच सा पावल सांगता भुरग्यांनी कितें करचें, आवय बापायक मान आनी गौरव दिवचे म्हणून तो सांगते आसा. आमी मरियमायेचें जिवीत जावन पळयचें जाल्यार आमकां सभाघर
वर्षाची निसावं मेळटात. पहिले जावन आसा आवय बापायक मान दिवन चलचे. ती आम्ही आज थोडा मुद्द्यांनी वा ग्रेस जावन पळोवं वा आमचे मार्क्स आम्ही सर काढून पळोवं. एखाद्या वेळार आम्ही आमच्या आवय बापायक आवय बापायक आमकां ह्या भुमीर हाडिना जाल्यार आमी खंय आसता म्हणून आमी आमकां आमी क्वेश्चन करचे पडटा. देखून आमी आज ताणें केल्ल्या सॅक्रिफिसा पासून आनी त्यागा पासून तांकां आमी आदर दिया आनी तांचें मार्गदर्शन सदांकाळ आमी घेवया. दुसरें जावन आसा जॉना परी तांकां पयस करिनाये. आमी जॉना परी त्या आवय बापायचो पयस करिनाये आनी तांचो सदांकाळ आमी उपकार भावूंक जाय. आवय बापूय तांच्या उतर प्राय तांकां बरें कर पळोवन तांच्या कश्टांनी पावया आनी तांचे पासून आमी मागणें करया. ल्हान आसतना आमी आमच्या आवय बापायक सर सक्ती विशयान विचारता, पूण आमी वाडले आमकां सर जाणां आसा म्हणून तांचे लागीं विचारचें. कित्याक ती एक प्राय वा तिचें नांव तिका कांय गुप्तो ना, ताका कांय गुप्तो ना म्हणून आमी कोणशाक दवरता. तशें करिनासतना तांची बुद्वंतायेची उतरां आमी आयकूया. आतां भुरग्यांक आमी आवय बापूय आमचे आमी आवय बापूय थंय आसा वांगडा आमी कितें करचें? आमच्या भुरग्यांक मुरयेची देख घेवन त्या भुरग्यांक आमी वाडोवया. तांच्या सर कश्टां आनी कर्ण्यान तांकां सांगत दिवया. तशेंच तांकां एक बरो फुडारा पावच्याक प्रेरण दिवया. तांच्या सांगता आमी रावया आनी तांकां सांगत दिवया. अकरेचे आमी सगळीं देवाची भुरगीं आनी तो आमचो आवय आनी बापूय. आमी ताचे कुशे कल्ती मान घालया आनी ताकाच आमचे चिनेंत पयलें स्थान दिया. जेजू दिल्ल्या ह्या पवित्र मिसाच्या बलिदानांत आमी वांटो घेता आसतना आमी मरये माये परी कल्ती जावन देवाच्या कुशे प्रमाणे जियेवंक जायची कृपा आनी बेसावा ह्या मिसाच्या बलिदाना वेळार आमी मागोवन घेवया.
सर पद बेगा त्या बाबा मानता असे सामन मान्य देवांच्या मोकाल बापा तुझ्या ज्ञाच्या पुता स्वामी सुभक्ती नुकास करून आम्ही तुका हे बलिदान भेटयता तजे वरवी तुझे कृपेच्या आदारान आम्ही तुका मानता कसले बलिदान सदा सामनी भीमो नम्रते मागता आमच्या सुमिया जेजूचे नावे Jesus.
वृत्तीपणे म्हणून आस करता हूं आणि हो जीवित असो म्हणून आणि सोडवणशी खास तुका समर्पिता तुझे मुखार येऊ आणि तुझी समर्थ करून काम काम फवो केले देखून आम्ही तुका दिन वाचता आणि जेजूची कूड नका सोडतले आम समेस्ता पवित्रात्म्या वरवी एकटाय कर म्हणून आम्ही नम्रतेन मागता सर्वेश्वरा आगे पृथ्वीचेर विस्तार केले तुझे पवित्र सभेचो उगडास कर आणि फ्रान्सिस आमच्या भगवंत बापा पीटर पावल आमच्या गोळे बापा आणि सगळे या सारखे वर्ग बरोबर ते काम प्रति मोगांत वाढ पनारे जॉन मनसो रोज करणं मरण पावलांच्या बाबा बहिणींची आपत कर तांका आणि तुझी इष्टकटी मेरे सुनेस्ता तुझे परसरे मुखामर करून पावो आम्हा सुनेस्तांची किंवा भुरग्यांची दया करून आम्ही मागता हा बाबरी देवाची माई सांगा की सांज जयतीचो पती भगवंत दंड आणि स्वरूप आहे मानवल्या सगळ्या भक्ता बरोबर सासूच्या सुखांत कमांडली पण सगळ्या दावणी महिमा गावून कपो कर जे विस्ता तुझ्या होता या जेजूरी या जेजू सनाता या जेजू सनाता पवित्र पंचायता सर्व वेदार बापा सर्व नरनी वैभव तुका श्रद्धाच्या धर्मा आमेन जेजून आमका कशी मागणी करता म्हणून शिकेला त्याच मागणी आम्ही घट्ट ताळ्यात म्हणूया आमच्या बापा सतीच्या नाम वेगळं जा सर्वेश्वरा सर्वायकान की आमका निवाद दया करून ह्या जीवितान स्वस्थ काय आमका दी सर्गे क्षेम भाग आणि आमच्या सोडून जेजू ख्रिस्ताचे येणे गुरुवचनात व्यक्तीने आमका तुझे उदार काकुळ तीन सर्पात काढणे सुटाय आणि सर्व आकाशातले वाटाय सुमे जेजू ख्रिस्ता ते तुझ्या दंड तांबळे तुमका शांती दवरता म्हणजे शांती तुमका देता आमच्या बातांचे नाही पण तुझ्या कवी सभेच्या भवार्थाचे दिष्ट कर आणि तुझ्या कुशे प्रमाणे तिका शांती दिय एक वटान सांभाळ तुमची येताय आणि रातभर सरयताय ससाच्या सस्ताक सुमेची शांती सदा काळ तुमचे सोबे असो एकमेकात शांती दियात Oh, no.
चढ बऱ्या तीन पात्र घेऊन जाय झाप दिवंक जाय सगळ्या भुरग्यांक तुम्ही कितले भुरगे आसात कोणा न्हू महिला महिला असल्या लोकांक कळूंक जाय देखून एका दिसाच्या जापेक सावळ्या जापेक घट्ट तुम्ही झाप दिवंक जाय आणि खूप गारखान घेताना उदास दवरा मोदे दोन कडे खूप गार म्हणताना ते फॅन चढ पास असले भुरगे हातात सोडून हातात गळताना खूप गार खूप वंशाले असतात देखून तुम्ही खान घेताना जर उत्तर आली हातात घरी ते पडतो मोदे असल्या खुशी म्हणून देखून नंतर अशी खान गेलेली म्हणली खूप गार सगळा पडून सोडी नका प्रार्थूया सर्गींच्या बापा तुझ्या पोता सांगू सोप डास काढून या पवित्र जेवणात आम्ही म्हणतो घेतला ताचे वरून आमच्या सर्वंत राज्याच्या जीवन आमकां तुवें बदलाय आमकां नदीची देख घेवन तिच्या आदारान त्याच जिवान दिसान दीस आदीक करून आमचे जिवीत तुवें सोडयल्ल्या भुरग्यांचे मगाचे जिवीत जावन हे मी मागता हांव क्रिस्त आमच्या सुम्या वरवीं सर्वेस हो तुमचे सोवे आसो सर्व देणार देव बाप पुत्र आणि पवित्रत्व तुमचे आशीर्वाद घालो वसोने या क्रिस्तच्या शांती तुमका धरता नो मेनाचे मागणे आता आम्ही भक्ती म्हणूया हम पसो तुम्ही ना निकळ ये बाळो मोरिये प्रार्थूया ये म्हणू बरी आम्ही तुझी भुगणी भुरगीं तुझ्या जल्मा दिसा व्हड संतोशान तयार करता तुझे आदर्श मोतीन दवर तुवें कशें देवान तुका दिल्ल्या कुटुंबाचे जिविताचे आपण धेरान स्विकार कर तुझ्या कुटुंबा जिवीत भगवंत केले की तशेंच आमी तुझ्या सर्व भुरग्यांनी आमकां दिल्ले कुटुंबा जिविताचे आपण स्विकार कर हे आमच्या कुटुंबा आद जिवीत भगवंत करूंक जाय आसली मजत आमकां दी आमच्या आवय बापायचे तुजे व्यसन घाल कुटुंबांतल्या हरेक आसना एकामेकांक गौरवान लेखून कुटुंबांतली जबाबदारी बऱ्यान पाळून जिवंक जाय आसली कृपा आमकां मावन दी म्हण आमी मागता तुजे कुशीन मनीस जावन जल्मल्ल्या तुज्या पुता जेजू क्रिस्त मारी फात दान दिल्ल्या बसो तूं आमी माग्या प्रत्येक जाण आज दान दिला स्वेट साक ज्योस्ट लोबो उकडा आणि तशेंच विन्सन जसा उकडा 1000 रुपये रिशॉन रियो विल्सन क्रास्ता सगळे पडंग पडो 1500 रुपये हांच्या बसवतो आणि हेरा बसवती आम्ही मागतात आमच्या बाबा सगळींच्या आमचो दीस पडलो ग्रास आणि आम्ही आमचे महिमा बापा आणि पुता आणि पवित्रात्म्या सारखे ऐका आता पहिले आम्ही हंगर सकळ समता म्हणल्या 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 गीत करताना तुम्ही सलाम एक फूल दोन पाटी ते जर करून दिले बरे त्या जाग्यार वचे आणि ते जर असा क्वालिटी असं तुमकां बसून रावूं सांगतात आणि फुलां अर्पित करताना मोरये बगळसिया म्हणले ते गीत करताना तुम्ही तुम्ही जाणा केदारा ते फुलां अर्पूची म्हणून देखून सदूच गैर शिस्तेन करा आदल्या वर्सा तुम्ही इतले बऱ्या शिस्तेन केल्ले यस बरी तुम्ही हे बरी करा आता मी सकट सांगता मेळ्या मध्ये गीत गमया Yeah.
म्हणले गीता रामी गामी हा Gracias.